राष्ट्रसंत शिरोमणि गाडगे बाबा यांची 23 फेब्रुवारी ही जयंती पनवेल शहर जिल्हा काँग्रेस यांच्या वतीनं संत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यात आलं। आधुनिक काळातील महान संत स्वच्छ भारताचे प्रणेते संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याचं याबाबत उपस्थितांना अवगत करण्यात आलं आहे। यावेळी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भाई आरसी घरत, सरचिटणीस मल्लीनाथ गायकवाड, पनवेल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे उपाध्यक्ष अरविंद सावळेकर, रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, माजी नगरसेवक लतीफ शेख, संत गाडगे बाबा यांचे नातू राहुल जानोरकर, सिटीबेल समूह संपादन विवेक पाटील, मंदार दोदे सोसायटी किंगडमचे व्यवस्थापकीय संचालक वैभव सोनटक्के, महेश साळुंके नवीन पनवेल विभागाध्यक्ष, पूजा मोहन नवीन पनवेल युवक काँग्रेस अध्यक्ष, मर्फी मस्कर ॲडव्होकेट अरुण कुंभार आदि मान्यवर उपस्थित होते। या देशाला या राज्याला स्वच्छतेचं मार्गदर्शन केलं, मार्ग दाखवला असे संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं आम्हाला या विधानाचा आनंद होत आहे। कारण ज्या माणसांनी माणसाला जगण्याचा स्वच्छ सुंदर जगण्याचं जे मंत्र दिलं अशा संत गाडगे बाबा महाराजांच्या जयंती ही आपल्याला त्या ठिकाणी साजरी करावी आणि समाजानं किंवा ह्या देशातल्या राज्यातल्या लोकांनी एक बोध घ्यावा। लोक नुसता स्वच्छतेचा घोषणा देतात परंतु प्रत्यक्ष त्यामध्ये अंमलात आणतात। संत गाडगे बाबा महाराज हे त्यांनी ह्या गोष्टी अंमलात आणून सिद्ध करून दाखवल्या की स्वच्छतेचे मुलं ज्याच्या आपल्या मानव जीवनाला जे रोगराईचा प्रसंग या ठिकाणी येतो तो प्रसंग त्या ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून काही अंशी का होईना पण ते दूर होतो आणि तो मंत्र त्यांनी या ठिकाणी जपला आहे। हाच मंत्र आपण सर्वांनी या ठिकाणी जपूया। या निमित्तानं मी सर्व लोकांना या ठिकाणी आवाहन करतो आणि त्याचा पुरेपूर पालन करूया असं मी या निमित्तानं सर्वांना विनंती करतो।